भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रवींद्र दंगेकरांचा विजय, निकालानंतर गुलाल उधळत कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन। जिंकून येण्याचे क्षमता असलेला उमेदवार आणि एकजुटीनं लढल्यास भाजप विरोधात लढणं सहज शक्य, कसबा पेठच्या विजयानंतर अजित पवारांचा विजयाचा मंत्र। एक हाती सत्ता द्या म्हणणाऱ्या अभिजित बिचुकलेना कसब्यातल्या मतदारांनी नाकारलं, अवघ्या 47 मतांमध्ये खुर्दा। चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप विजयी, 36,091 मतांनी जगतापांचा दणदणीत विजय, कलाटेंच्या बंडखोरीचा काटेंना फटका। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 14 मार्चला पुढची सुनावणी, हरीश साळवेंनी मांडला ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा, बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत फौजदारी कारवाई स्थगित। केंद्र सरकार मोटार वाहन विमा नियम बदलण्याच्या तयारीत, जनरल इन्शुरन्स काउन्सिल बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता। हाँगकाँगमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्ती, मॉडेल अॅबी चोईची पूर्वाश्रमीच्या पतीकडून निर्घृण हत्या। ऑस्ट्रेलियन फिरकू पटवून समोर भारताचं लोटांगण, विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर केवळ 76 धावांचं आव्हान।